महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत. मोदींची विविध राज्यातील मुख्यमंत्र्यांशी चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नावरही मोदींनी चर्चा केली आहे. कोरोनाची परिस्थिती योग्यपणे हाताळल्याबद्दल अभिनंदन करण्यात आलं आहे. तर गावखेड्यांना कोरोनामुक्त ठेवण्याबाबत चर्चा करण्यात आल्याची माहिती मिळते. अधिक माहिती घेऊयात. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्रशांत, काय सांगाल या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुरू असलेल्या बैठकीतले अपडेट? महत्वाचं म्हणजे देशामध्ये ज्या पद्धतीने कोरोनाचं संकट आहे, या कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही सर्व देशातील सर्व मुख्यमंत्र्यांच्या पाठव्यांदा ही बैठक घेतलेली आहे. आगामी एक आठवड्यानंतर लॉकडाऊन 3 संपणार आहे. या पार्श्वभूमीवरती लॉकडाऊन वाढवायचं की नाही, महत्वाचं म्हणजे या आगामी एका आठवड्यामध्ये कशा पद्धतीने उपाययोजना करता येईल. सोबतच जगभरात ज्या पद्धतीने भारतचा आता गौरव केला जातो, या सगळ्या पार्श्वभूमीवरती आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. आणि महत्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं की ज्या पद्धतीनं सर्व राज्य सरकार वेगवेगळे उपक्रम राबवत आहे, विविध कार्यक्रम राबवत आहे आणि उपाययोजना करत आहे, त्यामुळे कुठेतरी जी संख्या लाखोच्या घरात असायला पाहिजे ती रोखण्यामध्ये भारत यशस्वी झालेला आहे. त्यामुळे या संदर्भात आजच्या बैठकीत चर्चा झाली आहे. आणि महत्वाचं म्हणजे आजच्या बैठकीत विविध राज्य सरकारांनी विविध प्रकारच्या शिफारसी आणि सूचना देखील केल्या आहेत. महत्वाचं उदाहरणार्थ अनेक रोजंदार अजूनही वेगवेगळ्या राज्यात अडकून पडलेले आहेत, त्यांना लवकरात लवकर आपल्या गावात पोहोचण्याकरिता नवीन नवीन उपाययोजना सुरू कराव्या असंही त्यांनी सुचवलंय. राज्य सरकारांनी पुढाकार घेऊन ज्या पद्धतीने सीमा भागात जर त्या राज्याच्या सीमा भागात जर दुसरं राज्य सोडत असेल, त्यांना तत्काळ तिथून घेऊन जावं किंवा तिथे निवासी शिबिराची व्यवस्था करण्याची जी सूचना करण्यात आलेली आहे, ती यासाठी लागू करण्यात आर्थिक निधी आर्थिक सहाय्य करावं अशी प्रकारची मागणी राज्य सरकारांनी केलेली आहे. स्टुडिओ अगदी प्रशांत, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. अजून एका महत्वाच्या बातमी संदर्भात अपडेट जाणून घ्यायचे आहेत. यानंतर एक मोठी बातमी आपण बघणार आहोत, कारण उद्यापासून देशामध्ये अंशतः रेल्वे सुरू होणार आहे. रेल्वेनं प्रवास करण्यासाठी ऑनलाईन बुकिंग बंधनकारक आहे. देशातील 15 मार्गांवर एकूण 30 रेल्वे धावणार आहेत. तिकीट खिडक्यांवर कुणीही न जाण्याचं आवाहन रेल्वेकडून करण्यात आलेलं आहे. या 15 मार्गांवर ज्या 30 रेल्वे विशेष रेल्वे चालवण्यात येणार आहेत, या सगळ्या प्रवासाचं बुकिंग तुम्हाला ऑनलाईन करायचं आहे. रेल्वेच्या ज्या तिकीट खिडक्या आहेत, यामध्ये कोणत्याही प्रकारची गर्दी करू नये असं आवाहन करण्यात आलेलं आहे. प्रशांत दिला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्रशांत, 15 मार्गांवर 30 विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहेत, काय सांगाल सविस्तर याबद्दल? महत्वाचं म्हणजे केंद्रीय रेल्वे मंत्रालय आणि केंद्रीय गृह मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने हा साधारणतः उद्यापासून 30 मार्गांवरती 15 गाड्या फेऱ्या चालवण्यात येणार आहे. महत्वाचं म्हणजे देशातील राजधानी तून ह्या सगळ्या महत्वाच्या फेऱ्या चालणार आहे. आणि खास करून यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना आणि SOP केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केलेल्या, त्यामध्ये स्पष्ट करण्यात आले की प्रत्येक प्रवाशाकडे ज्या प्रवाशाकडे कन्फर्म तिकीट असेल त्यालाच रेल्वे स्थानकामध्ये प्रवेश मिळेल. सोबतच प्रत्येक प्रवाशाने 90 मिनिटं अगोदर हे रेल्वे स्थानकावर येण्याची आवश्यकता आहे. आल्यानंतर त्यांची तिथे थर्मल स्क्रीनिंग होईल आणि ज्यांचं जे ज्यांना कुठल्याही प्रकारचा संसर्ग झालेला नाही अशाच लोकांना प्रवास करण्याची अनुमती असेल. सोबतच रेल्वे गाड्यांमध्ये कुठल्याही प्रकारचे साहित्य तुम्हाला देण्यात येणार नाही, जसं उदाहरणार्थ टॉवेल किंवा ब्लँकेट मिळतात त्या प्रकारचे साहित्य मिळणार नाही. ती सगळी व्यवस्था सुद्धा करायची आहे. सोबतच हँड सॅनिटायझर मास्क हे सुद्धा घालून यायचं आहे आणि सोशल डिस्टन्सिंगचा जो सोशल डिस्टन्सिंग नेहमी पाळायची आणि सोबतच रेल्वेच्या आतमध्ये सोबत स्वतःच अन्न घेऊन यायचं आहे. या सगळ्या ज्या गाड्या आहे ह्या AC आहेत. 3 तऱ्हेच्या यामध्ये स्तर असणार आहे. फर्स्ट क्लास, सेकंड क्लास आणि थर्ड AC, म्हणजे फर्स्ट AC, सेकंड AC, थर्ड AC. या सगळ्यांचे संदर्भात ऑनलाईन बुकिंग करायचं आहे. IRCTCच्या माध्यमातून आज सायंकाळी 6 ही बुकिंग सुरू झालेली आहे. प्रथमतः 4 ही बुकिंग सुरू होणार होती, पण ही 4 होऊ शकेल. 6 ही बुकिंग सुरू झाल्याचं रेल्वे मंत्रालयाने जाहीर केलेलं आहे. आणि सोबतच या सगळ्या पार्श्वभूमीवरती ह्या सगळ्या गाड्या ना 3 थांबे असणार आहे आणि 3 प्रत्येक थांब्यावरती 90 मिनिटं ही गाडी थांबणार आहे. त्यामुळे कुठेतरी जे लोक अडकून पडलेले आहेत त्यांची त्यांना कुठलंही वैद्यकीय प्रमाणपत्र सोबत घेऊन जायचं नाही आणि त्यांना आपल्या गंतव्यस्थानावर म्हणजे गावाला जाण्याकरता ते सर्वात मोठं उपाययोजना असणार आहे आणि देशभरात या ट्रेन चालणार असल्याची माहिती पुढे आलेली आहे. अगदी धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल आणि सर्वसामान्यांना एक मोठा दिलासा मिळाला आहे असंच म्हणावं लागेल. आणि तुम्ही जर रेल्वेतून प्रवास करणार असाल तर या स्पेशल रेंजच्या बाबतीमध्ये कोणकोणते नियम आहेत त्यावर एक नजर टाकूया. यामधला सगळ्यात महत्त्वाची खबरदारी घ्यायची आहे ती म्हणजे केवळ रेल्वेचं ऑनलाईन बुकिंग होणार आहे. तिकीट खिडक्यांवर गर्दी करायची नाही आहे. सर्व खास ट्रेन AC असणार आहे. तिकीट कन्फर्म असेल तरच तुम्हाला प्रवास करता येणार आहे. फर्स्ट क्लास, सेकंड, थर्ड क्लास AC चं तिकीट मिळणार आहे. रेल्वेमध्ये ब्लँकेट,
चादर पुरवली जाणार नाहीये. ट्रेनमध्ये पडदे लावण्यात येणार नाहीयेत. जेवणाची पाण्याची व्यवस्था प्रवाशांना स्वतः करावी लागेल. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे 90 मिनिटांआधी स्टेशनवर प्रवाशांना यावं लागणार आहे. प्रत्येक प्रवाशाची स्क्रीनिंग केली जाणार आहे आणि प्रवासाच्या 24 तासांआधी तिकीट रद्द करता येणार आहे.